नमस्कार, स्वागत है आपका INN24 पर। आपके साथ मैं हूं प्रीति सिंह। महाराष्ट्र के भीमा कोरेगांव घटना का निषेधार्थ आज डोंबिवली बंद करने को कहा गया था। प्रत्यक्ष जातीयवाद सरकार व मनुवादी प्रवृत्ति के खिलाफ घोषणाबाजी करते बसपा कार्यकर्ताओं के साथ डोंबिवली पूर्व में अनेक दुकानें बंद करने को कहा गया। डोंबिवली पूर्व भाग में रेलवे स्टेशन परिसर में व्यापारी व कार्यालयों को बंद रखो, अन्यथा तोड़फोड़ किया जाएगा और उसके जवाबदार आप खुद होंगे, ऐसा पदाधिकारियों ने कहा। प्रहलाद जाधव के आदेशानुसार डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड़ व युवक अघाड़ी जिला अध्यक्ष जय जाधव, युवक अघाड़ी डोंबिवली अध्यक्ष सतीश पवार ऐसे सैकड़ों कार्यकर्ताओं ने रेल रोको आंदोलन किया। बाबा साहेबांच्या नतमस्तक होण्यासाठी गेले होते आणि परंतु इथे जातीवाद्यांच्या पोटात पोटशूळ उठला आणि त्या पोटशूळांनी त्याच्या अगोदर पुण्याला सभा देखील झाली होती। काही हिंदूवाद्यांनी सभा उदलून आपला हे भीमा कोरेगावचं जे कार्यक्रम आहे तो उदलून लावण्याचा कार्यक्रम त्यांनी चंग बांधला होता हे सरकारला माहीत असताना देखील सरकारने त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त अपूर्ण ठेवल्या कारणाने, पोलीस बंदोबस्त नसल्या कारणाने त्या ठिकाणी जे घडायचं नको होतं ते घडलं गेलं आणि आज सगळ्या बाबासाहेबांच्या अनुयायांची माती भडकलेली आहे। याला कारणीभूत सरकार आहे, याला कारणीभूत जातीय व्यवस्था आहे आणि ह्या जातीय व्यवस्थेने गेली 1947 आमचा देश स्वतंत्र होऊन आज देखील दलित या ठिकाणी तसाच आहे, दलिताच्या मागे आजही तसाच व्याप आहे।